हेलो गाइज, वेलकम टू अवर चैनल MH एग्जाम गुरु। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, विशेषतः सरळसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, लेखापाल सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे। हे बघा मित्रांनो, लेखापाल सरळसेवा भरती 2023 वन विभागाअंतर्गत हे पद आहे मित्रांनो, आणि या पदासाठी लवकरच जाहिरात धडकणार आहे। या पदासाठी मित्रांनो कच्चा ड्राफ्ट इथे तयार करण्यात आलेला आहे, आणि हा आता TCS कडे देण्यात येऊन लवकरच मित्रांनो याबाबत तुमच्यासाठी जाहिरात धडकणार आहे। तर आपण या पदासाठी काय पात्रता असणार आहे, एकूण किती पदे आहे, हे सर्व आपण इथे बघूया। तुमची जी परीक्षा आहे मित्रांनो, ती TCS कंपनी ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे। परीक्षेचे स्वरूप, त्याचप्रमाणे इतर सर्व माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत तुम्ही असू। तर मित्रांनो, तुमची जे जाहिरात आहे ते कोणत्या तारखेला प्रसिद्ध होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लवकरच माहीत होईल, कारण हा कच्चा ड्राफ्ट आहे। यामध्ये बघा मित्रांनो, या पदाचं जे वेतन आहे ते S10 लेवलचं आहे, म्हणजे जवळजवळ तुमचं स्टार्टिंग जे पेमेंट आहे मित्रांनो ते 40-45 हजारपर्यंत असेल। या पदाची पात्रता आपण बघणार आहोत। या पदासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे मित्रांनो, आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सदर अर्हता तुम्ही झालेले असावे पास। मराठी भाषेचे तुम्हाला ज्ञान असायला हवे। त्यानंतर वयोमर्यादा काय मागितलेली आहे, तर वयोमर्यादा मित्रांनो कमीत कमी 18 मागितलेली आहे, आणि ओपनसाठी जास्तीत जास्त 38, सर्व मागासवर्गीयांसाठी 43 मागितलेली आहे जास्तीत जास्त, कमीत कमी 18। माजी सैनिकासाठी त्यांची सेवा सैनिक म्हणजे आर्मीमधून किंवा ज्या पर्टिक्युलर आहे नेव्ही किंवा एअरफोर्स आहे तेथून पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा, दिव्यांगसाठी येथे 45 दिलेली आहे मर्यादा, प्रकल्पग्रस्तासाठी 45, भूकंपग्रस्तासाठी 45, पार्ट टाइम जे डिग्री होल्डर किंवा पदवी होल्डर आहे त्यांच्यासाठी 55 दिलेली आहे जास्तीत जास्त मर्यादा। रोजंदारी मजूर यांच्यासाठी, जे वन विभागामध्ये रोजंदारी मजूर आहे ते 55 पर्यंत करू शकतात अर्ज। आता मित्रांनो, परीक्षा शुल्क तर भरगच्च असे परीक्षा शुल्क आहे, लूट आहे, लूट गरिबाकडून हे पूर्णपणे लूट ला जात आहे गरिबांना, आणि हे अतिशय मित्रांनो लाजीरवाणी बाब आहे, कारण गरीब विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी 1000 रुपये चालान भरणारच कसे, हा महत्त्वाचा इथे प्रश्न आहे। ही एक प्रकारे सर्रासपणे लूट आहे, आम्ही या लुटीचा तीव्र निषेध करतो। आणि मित्रांनो, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये चालान आहे। अर्ज करण्याची पद्धत, तर मित्रांनो तुम्हाला एकाच वनवृत्तासाठी अर्ज करता येईल, हे इथे महत्त्वाचे आहे। तुम्ही एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज केला तर तुम्ही जो पहिला अर्ज केलेला आहे तोच तुमचा ग्राह्य धरला जाईल, इतर अर्ज तुमचे आपोआप बाद होईल। त्यामुळे जास्त इथे हुशारी दाखवायची नाही, एकापेक्षा जास्त मित्रांनो याच्यासाठी अर्ज करायचा नाही, फक्त एकाच पदासाठी अर्ज करायचा, हे लक्षात असणे गरजेचे आहे। तसे पण विद्यार्थ्याकडे पैसे जास्त नाही आहे, त्यामुळे ते कमीत कमी पदासाठीच अर्ज करतील। आणि ते एकट दुक्कट जागा आहे मित्रांनो, खूप काही जास्त असे जागा नाही आहे, म्हणजे इथे खूप कडक स्पर्धा राहणार आहे, स्टीप कॉम्पिटिशन राहणार आहे, भयंकर काम होणार आहे। तर मित्रांनो, तुमची 200 गुणांची एक्झाम होणार आहे, TCS मार्फत तुमची परीक्षा होणार आहे, हे लक्षात असू द्या। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 50 मार्क्सला येथे मराठी असणार आहे, 50 मार्क्सला येथे इंग्रजी असणार आहे, 50 मार्क्सला सामान्य ज्ञान असणार आहे, आणि बौद्धिक चाचणी इथे 50 मार्क्सला असणार आहे, हे तुम्ही लक्षात असणे गरजेचे आहे। एकूण 100 प्रश्न असणार आहे, हे लक्षात असणे गरजेचे आहे, म्हणजे 1 प्रश्नाला 2 गुण तुम्हाला मिळणार आहे। जो स्तर आहे मित्रांनो लेखी परीक्षेचा तो येथे सांगितलेला आहे, पदवीच्या समान आहे, आणि जे इंग्रजी आणि मराठीचा स्तर आहे तो 12वीच्या समान आहे। तुमची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे, परीक्षेचा कालावधी 2 तास आहे, त्यामुळे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी वाव आहे, कारण 100 प्रश्न 2 तासामध्ये होणे सोपी आहे, खूप काही कठीण नाही आहे। ज्यांना इथे प्रॉब्लेम टायमिंगचा येतो त्यांना इथे प्रॉब्लेम असतो, म्हणजे आता MPSCचा पेपर आपण देतो 100 प्रश्न असते आणि 1 तास असतो, तिथे आपल्याला थोडी गडबड होते, आणि त्या गडबडमध्ये आपण खूप साऱ्या मिस्टेक करतो, ते इथे होणार नाही। भरपूर वेळ दिला आहे तुम्हाला, 2 तास दिले आहे, तर 2 तास इज एनफ आहे, त्यामुळे टेन्शन नको घ्या। उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान 45% गुणसुद्धा प्राप्त करणे गरजेचे आहे। तर हे मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारासाठी तर ह्या क्रायटेरिया लागूच पडत नाही, कारण सर्वसाधारण जे उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ हा तुम्हाला माहीत आहे, 180+ लागेल किंवा 160+ लागेल। आणि जे काठावर म्हणजे जे पार्ट टाइम डिग्री होल्डर वगैरे आहे ज्यांच्या अभ्यासापासून पुष्कळ दिवसापासून गॅप आहे, तर त्यांच्यासाठी हा निकष महत्त्वाचा आहे, हा लागू होऊ शकतो। तुम्ही कमीत कमी 45% तरी जास्त तुम्ही घ्या। त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल इथे सांगितलेला आहे, तर वनउत्तरनिहाय येथे निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। कागदपत्र तेच मेरिट लिस्ट वगैरे जाहीर करून तुमचे कागदपत्र होणार आहे, आणि अशा प्रकारे तुमची निवड होणार आहे।
तर ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. सर्व कॅटेगरी निहाय तुम्हाला आरक्षण वगैरे सर्व मिळणार आहे. खेळाडूंना आरक्षण मिळणार आहे व्यवस्थित, दिव्यांग आरक्षणसुद्धा मिळणार आहे, तर अनाथ आरक्षणसुद्धा आहे, माजी सैनिक आरक्षणसुद्धा आहे. पण सर्व तुम्हाला सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. रोजंदारी मजूर जे वन विभागामध्ये कार्यरत आहे त्यांना इथे 10% आरक्षण दिलेले आहे. आणि मग लेखापाल पदावर काम केल्यानंतर तुम्हाला जे काही काम आहे ते इथे दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला कार्य करावे लागेल, तर अशी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता हे बघा, इथे वनवृत्तानुसार मित्रांनो वॅकन्सी दिलेली आहे. तर बघा, नागपूर वनवृत्तामध्ये टोटल 9 पोस्ट आहे. बघा कॅटेगरीनुसार SC ला 2 दिलेले आहे, NTB ला 1 आहे, OBC ला 3 आहे, राखीवला 1 आहे आणि AWS ला 2 आहे. तर जागा खूपच तुटपुंज आहे, काही खूप जास्त जागा नाही आहे. व चंद्रपूर वनवृत्तामध्ये 7 पदे आहे. बघा त्यामध्ये 2 आहे ओपनसाठी, 1 आहे EWS साठी, 1 आहे NTB, 2 आहे ST आणि 1 आहे SC ला जागा आहे. त्यानंतर बघा गडचिरोली वनवृत्तामध्ये टोटल 11 जागा आहे. 11 पैकी 2 आहे ओपन, 1 आहे EWS, 3 आहे OBC, 1 आहे NTD, 1 आहे NTC, 1 आहे विजय आणि 2 आहे ST साठी. त्यानंतर अमरावती वनवृत्तामध्ये टोटल 9 जागा आहे. त्यामध्ये 2 आहे ओपन, 1 आहे EWS, 2 आहे OBC, 1 आहे विजय, 1 आहे SC, 1 आहे ST साठी. त्यानंतर यवतमाळ वनवृत्तामध्ये 5 पोस्ट आहे. बघा 5 पैकी 2 आहे ओपन, 1 आहे EWS, 2 आहे ST साठी. त्यानंतर औरंगाबाद वनवृत्ता टोटल 15 पोस्ट आहे. 15 पैकी 2 पोस्ट रिझर्व आहे SC साठी, 1 पोस्ट ST ला, 3 पोस्ट OBC ला दिलेले आहे, 1 पोस्ट NTD ला दिलेले आहे, 6 पदे इथे ओपनला आहे आणि 2 पदे EWS ला आहे. त्यानंतर धुळे वनवृत्तामध्ये टोटल 8 पोस्ट आहे. 8 पैकी 2 पदे इथे ओपनसाठी आहे, 1 पद इथे NTC, NTD आणि अनुक्रमे OBC ला दिलेलं आहे, 3 पदे इथे ST ला आहे. त्यानंतर नाशिक वनवृत्तामध्ये मित्रांनो टोटल 11 पोस्ट आहे. त्यापैकी 2 पदे ST ला, SC ला 1 पद, विजयला ST ला पदे नाही आहे इथे, NTC ला 1 पद, 2 पदे OBC ला, 1 पद EWS ला आणि 4 पदे इथे ओपनसाठी आहे. त्या ओपनपैकी कॅटेगरी निहाय जे पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार ते डिवाईड करण्यात आलेले आहे. 11 पदे इथे पुणे वनवृत्तात आहे. पुणे वनवृत्तामध्ये 2 पदे SC ला, 1 पदे ST ला, 1 पद NTB, 1 पद NTC, 3 पदे OBC, 1 पद EWS आणि 2 पदे इथे ओपनला आहे. ठाणे वनवृत्तामध्ये सर्वात जास्त जागा आहे 21. 21 पैकी 1 पद आहे SC ला, 2 पदे आहे ST ला, 1 पद आहे NTD आणि 1 पद आहे NTC ला, 6 पदे OBC ला आहे, 6 पदे ओपनला आहे, 3 पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS ला, 1 पद आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC ला. कोल्हापूर वनवृत्तामध्ये मित्रांनो 8 पदे आहे. 8 पैकी बघा एक पद अनुक्रमे SC, ST, विजय, NTB, NTC ला आहे आणि EWS ला सुद्धा 1 पद आहे आणि 2 पदे येथे OBC ला आहे. त्यानंतर येथे 12 पदे आहे मित्रांनो नागपूरमध्ये प्रधान मुख्य वन संरक्षण जे कार्यालय आहे तेथे बघा एक पद हे NTD, EWS, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विजयासाठी आहे आणि 2 पदे येथे OBC ला आहे आणि 5 पदे येथे ओपनला रिक्त आहे. तर अशा प्रकारे ही सर्व मित्रांनो आपण वनवृत्तानुसार जाहिरात बघितलेली आहे. तुम्हाला येथे लहान कुटुंबासाठी जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल तेव्हा ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. आता याबाबतची सर्व माहिती लवकरच TCSद्वारेच तुम्हाला मित्रांनो देण्यात येईल, कारण ते सर्व प्रोसेस करतील. वेबसाईट तयार झाल्यानंतर तुम्हाला आम्ही याविषयी माहिती देऊ, परंतु हे लवकरात लवकर ही जाहिरात धडकणार आहे. हा कच्चा नमुना त्यांनी इथे ड्राफ्ट तयार केलेला आहे, हा TCSकडे ते सोपवतील. TCSकडून तुमची एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम आहे, 200 मार्क्सची एक्झाम आहे, 100 प्रश्न आहे तुम्हाला. बाकी पेपरचे पॅटर्न मी सांगितलेले आहे. अजून काही माहिती जर तुम्हाला पाहिजे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे तेथून तुम्ही ते जॉईन करून घ्या, PDF सविस्तर वाचून घ्या. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट नोटिस. थँक्यू सो मच. आणि इतर काही कमेंट्स असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच गाईज.